अकोल्यामध्ये राज ठाकरेंचं जंगी स्वागत केलं जात आहे. पातूरमध्ये राज ठाकरेंचं फुलांच्या वर्षावामध्ये भव्य स्वागत केलं जात आहे. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज ठाकरे वाशिम अकोला बुलडाणा दौरा करून मुंबईला निघणार आहेत. महत्वाची बातमी आपण पाहत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर, ठिकठिकाणी त्यांनी उमेदवारांची घोषणा सुद्धा केलेली आहे. संपूर्ण आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय आणि अकोल्यामध्ये आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला जातोय. वाशिम अकोला बुलडाणा दौरा करून ते आता मुंबईला निघणार आहेत आणि पुढचा दौरा त्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा असणार आहे. अकोल्यामध्ये राज ठाकरे यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. हा मोठाच्या मोठा हार जो आहे, फुलांचा हार, हा राज ठाकरे यांना घालण्यासाठी आणण्यात आलेला आहे. क्रेनच्या माध्यमातून, क्रेनच्या सहाय्यानं हा हार जो आहे तो राज ठाकरे यांना घातला जाईल आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, राज ठाकरे यांचं जंगी स्वागत अकोल्यामध्ये केलं जात आहे. मनसे विधानसभा निवडणुकीमध्ये 200 ते 225 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. फडणवीस, शिंदे, त्याच्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आपण उमेदवार देणार असल्याचं त्यांनी अगोदरच जाहीर केलेलं आहे. मात्र त्याच अनुषंगानं उमेदवारांची चाचपणी करण्याचं आणि आढावा घेण्याचं, सध्या आढावा जो आहे तो राज ठाकरे यांच्याकडून घेतला जातो आणि यासाठी राज ठाकरे स्वतः विविध जिल्ह्यांमध्ये जात आहेत, विभागवार दौरे करतायत. आता विदर्भाचा दौरा झाल्यानंतर पुढचा दौरा त्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा असणार आहे आणि आज विदर्भ दौऱ्याचा त्यांचा शेवटचा दिवस आहे.